परिसरात मोठ्या संख्येनं मुंबईकर जमलेत. मुंबईकरांसह मुंबई बाहेरील नागरिकही 31 साजरा करण्यासाठी इथं आले आहेत. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जोरदार सेलिब्रेशन करण्यात येत आहे. आपले प्रतिनिधी गणेश गायकवाड आपल्यासोबत जोडले गेलेत. पाहूयात की नक्की गेटवे ऑफ इंडियावर माहोल कसा आहे. गणेश, मला दृश्य डिसेंबरच्या शेवटचा दिवस जो आहे त्याला निरोप देण्यासाठी जमलेले ही देशभरातून आलेले सगळे नागरिक आहेत. विशेषतः मुंबईच्या गेट ऑफ इंडिया या परिसराला पसंती दिली जाते दरवर्षी, आणि मोठ्या प्रमाणात लाखोंच्या संख्येने या ठिकाणी जे पर्यटक आहेत या ठिकाणी येतात, फोटो सेशन करतात. यावेळेस रोषणाई एवढी नाही आहे, त्याच्यामुळे काही नागरिकांचा थोडी नाराजीचा सूर आहे. मात्र गर्दी जी आहे ती सातत्याने वाढते आहे. 1 ते 1.5 तासामध्ये नवीन वर्ष येणार आहे, आणि या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आपण पाहू शकतो की गेट ऑफ इंडियाच्या परिसरामध्ये जिथपर्यंत आपल्याला दिसते या ठिकाणाहून नंतर मरीन ड्राईव्हवर जात, त्यानंतर पुन्हा एकदा गेटवे ऑफ इंडिया परिसरात येत आहेत. मोठ्या संख्येनं नागरिक येणार आहेत, त्यामुळे पोलीस प्रशासन देखील सज्ज आहे. जवळजवळ 13,000 जास्त पोलीस फौज फाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये DCP असतील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक असतील, महिला कॉन्स्टेबल असतील, दामिनी पथक असेल, यांच्या माध्यमातून प्रत्येकावर नजर ठेवली जाते. CCTV देखील आहेत, या माध्यमातून कायदा सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी देखील पोलीस प्रशासन सज्ज आहे. या ठिकाणी एंट्रीला प्रत्येकाला तपासूनच आतमध्ये सोडलं जात आहे, आणि आपण पाहू शकतो की हा जो माहोल आहे या ठिकाणी आबाल वृद्ध तरुण तरुणाई मोठ्या संख्येनं जमलेली आहे, आणि नवीन वर्षाचं सेलिब्रेशन जे आहे ते मोठ्या जल्लोषात होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. स्टुडिओ धन्यवाद गणेश या सगळ्या माहितीसाठी.